मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. आता पवारांनी सरकारला मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एकत्र चर्चेला बोलवण्याचं आवाहन केलेलं आहे. ज्यानंतर जरांगेंनीही त्यांचा मोर्चा पवारांकडे वळवल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापल्याचं आपण बघू शकतो. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आता अंतिम लढाईचा नारा दिलाय. याचेच पडसाद संभाजीनगरात उमटले. शरद पवार शनिवारी संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा कार्यकर्ते पवार थांबलेल्या हॉटेल बाहेर जमले. यावेळी मराठा संघटनांनी पवारांकडे त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर पवारांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांकडे टोलवला. आपण आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केल्याचं सांगत पवारांनी सरकारकडे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना एकत्र बोलवून चर्चा करण्याची मागणी केली आहे. जरांगेंना बोलवा, त्यांच्या सरकारच्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील काय त्यांचं हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्याचा करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल. शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी आंदोलक एकत्र आल्यास चर्चेची तयारी दाखवली असली तरी जरांगेंनी मात्र हा पर्याय काही योग्य वाटत नाही आहे असं म्हटलंय. कारण आतापर्यंत शरद पवारांविरोधात थेटपणे बोलणं टाळणाऱ्या जरांगेंनी पवारांच्या या सल्ल्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. आता हे काय नुसती घुमाघुमी मराठ्याला, खऱ्या गोष्टी आहेत का त्या? काय या सोसून मराठ्याला कशाला सोसून द्यायचं? मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे. हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती घुमाघुमी आहे. समाजातलंय खतखती मराठाच नाही म्हणत मी, सगळ्याच जाती धर्माच्या लोकातलंय खतखती. दिसतंय वेगळंच आणि रूप वेगळंच, यांना नाही कळायचं. जाऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही, त्यांना कळू नाही तर नाही कळू. फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं. आता लोकाला सहज कळतंय, सहज म्हणतोय मी, सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं. विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनी देत जनतेला, कोण कोणचा या बॉर्डरचा या बॉर्डर कसा थोका आणतील. सत्ताधाऱ्यांनाही देखील पवारांचा हा सल्ला काही रुचलेला दिसत नाही. कारण पवारांनी बैठकीला येण्याची तयारी दाखवल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी पवारांवर टीका करण्याची संधी मात्र सोडलेली नाही. पवार संभ्रम निर्माण करत असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. तर आधी भूमिका जाहीर करा असं म्हणत मुनगंटीवारांनी निशाणा साधला. चार वेळा मुख्यमंत्री राहिले पवारसाहेब, एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी. काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, मी मराठा आरक्षणासाठी अमुक केलं ते प्रयत्न केले. फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचं हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे. सरकार गाईव चर्चा करेल पाहिजे. तुमची भूमिका तर सांगा ना. तुमची भूमिका मराठा आरक्षण देऊ नये अशी होती. तुमची भूमिका आता बदलली तर मराठा आरक्षण स्वतंत्र द्यायचं की ओबीसींमधून द्यायचं हे एकदा तर काँग्रेस उद्धवजी आणि शरद पवारांनी सांगावं ना. हे गपून ठेवण्यामध्ये काय आहे, इतकं काय त्यांना यामध्ये भूमिका स्पष्ट करण्यामध्ये अडचणी आहे. अडचण एकच आहे, खरा चेहरा जर तिथं आला तर मग महाविकास आघाडीची अडचण होईल. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून दावे प्रतिदावे सुरू आहे. जरांगे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यावर ठाम आहे, तर लक्ष्मण हाकेंसह ओबीसी नेत्यांचाही जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे दोन मोठ्या जात प्रवर्गाच्या कचाट्यात सध्या महाराष्ट्रातील राजकीय नेते सापडले आहेत. त्यामुळे सरकार असो किंवा मग विरोधक, कुणीच याबाबतीत स्पष्टपणे बोलायला तयार नाही आहे.
त्यामुळे पवारांनी आता जरांगे आणि हाकेंना एकत्र बोलवण्याची केलेली मागणी सरकार खरंच पूर्ण करतं का, की मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा असंच कायम राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.